नमस्कार, मी अपर्णा। आईच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कित्येक जण घराच्या बाहेर राहतात नोकरी निमित्ताने, कामानिमित्ताने, शिकण्यासाठी म्हणून, आणि ते घरचं जेवण हे मिस करत असतात। अशांसाठी आजचा व्हिडिओ आहे। आज आपण करतोय रोजच्या जेवणातलं अगदी कमी वेळेत होणार सोप्प, आईच्या हातचं सगळ्यात महत्वाचं फोडणीचं। जाऊया किचन मध्ये। परफेक्ट। घरच्या स्वादाचं टोमॅटोचं वरण आपण बनवतोय, कसं ते बघूया। डाळ धुण्यासाठी एक भांडं घेतलंय। पूर्ण तुरीची डाळ मी घेत नाहीये, एक वाटी तुरीची डाळ तर अर्धी वाटी मुगाची डाळ असं वरण मी आज करणार आहे। आणि तुम्हाला जर महिन्याभरासाठी वगैरे असं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून ठेवायची असेल तर तुम्ही तसं पण करू शकता। एक किलो तुरीची डाळ जर तुम्ही घेतली तर अर्धा किलो मुगाची डाळ आणि त्यातच पाव किलो मसुरीची डाळही तुम्ही घालू शकता। मिश्र डाळीचं वरण हे खाण्यासाठी चांगलं तर लागतं पण तब्येतीलाही चांगलं असतं, ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं। ज्यांची ॲसिडिटी वाढते त्यांनी या पद्धतीने डाळी मिक्स करून ठेवायच्या आहेत महिना दोन महिन्याच्या, आणि मग ती डाळ आपण वरणासाठी वापरायची। तर आता ही डाळ मी धुवून घेते, मी यात मसूर वापरत नाहीये। धूळ, माती किंवा पेस्टिसाइड्स काही असतील तर ते निघून जातील। बोरिक पावडर वगैरेही कधी कधी लावलेली आढळते। या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ दोन तीन पाण्यानी। डाळ व्यवस्थित धुवून आणलेली आहे मी। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। एक छोटा चमचा भरून मी हळद घालते, अगदी छोटा चमचा आहे हा तिखट मिठाच्या डब्यातला। पोहे खायचा एक चमचा भरून आपल्याला तेल घालायचं आहे। आणि आता आपण दीड वाटी डाळ घेतली आहे ना, तर तीन वाटे आपल्याला पाणी घालायचं आहे। मी आता इथे अंदाजानेच पाणी घालते आहे। अंदाज नसेल तर तुम्ही दीड वाटीला तीन वाट्या पाणी घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। इथे एक छोटं कुकर घेतलं आहे आणि त्यामध्ये मी डायरेक्ट वरण लावणार आहे। आणि यामध्ये मी एक छोटा चमचा भरून मेथी दाणे देखील घालते। यामुळे वरणाला स्वाद चांगला तर येतोच, पण ज्यांना शुगर आहे त्यांनी मेथी ही दररोज खाल्ली पाहिजे। सो दररोजच्या वरणात तुम्ही हे मेथी दाणे ऍड करू शकता निश्चितच। कुकर लावून घेऊया। चला, कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। कमी वेळात डाळ मऊसूत शिजण्यासाठी आपण तेलाचा वापर इथे केलेला आहे। ही झाली महत्वाची टिप। कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर गारपण झालाय। हे पहा, आपलं वरण छान शिजलंय, एकदम मस्त गाळ झालंय, मऊसूत आपलं वरण तयार झालंय। मी हे दोन्ही वेळेचं वरण शिजवून ठेवलंय, पण मी फोडणी मात्र आत्तासाठीच देणार आहे, त्यामुळे मी एक वाटीभर वरण ह्याच्यातून काढून ठेवणार आहे। अचानक कोणी पाहुणा आला तर, म्हणून असं वाटीभर वरण काढून ठेवण्याची पद्धत होती। फोडणीचं वरण करण्यासाठी एक कढई ठेवली आहे गॅसवरती। दोन चमचे तेल घालतोय आपण। एक चमचा भरून मोहरी घालते, मोहरी तडतडली आहे। एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे। हिरवी मिरची, तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी चिरून। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या मी अशा जाडसर चेचून घेतल्या आहेत। खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे वरणात लसूण घालताना। साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान चेचून घेतलेला लसूण टाकला की त्या वरणाची टेस्ट आणि बारीक करून घेतलेल्या लसणाच्या वरणाची टेस्ट ही वेगवेगळी येते। मैत्रिणींनो, हवं तर करून बघा। लसणाचा रंग थोडासा बदलला आहे, त्याचवेळी आपल्याला इथे टोमॅटो घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे। 1/2 चमचा मी हिंग घालते। मी आधी हिंग घातला नाही कारण तेल खूप तापलं असेल ना तर हिंग जळण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे ह्या फोडणीत शेवटी हिंग घालायचा आहे। परफेक्ट। गॅस मीडियम करायचा आहे आणि अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालून ही फोडणी आता शिजवून घ्यायची आहे 1 मिनिटासाठी। यावर ठेवूयात एक झाकण, झाकण काढूया। फोडणी आपली व्यवस्थित शिजली आहे। आता पुन्हा मी थोडीशी हळद घालते अगदी, आणि 2 चमचे मी धने पावडर घालते। दॅट्स इट।
हलकस परतून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला ही शिजलेली डाळ घालायची आहे। दीड वाटीचं वरण मी शिजवलं होतं, त्यातलं अर्ध वरण मी आता करते आणि वरणामध्ये घालायचं आहे पाणी। पाणी मी गरम करून घेतलंय। तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट वरण हवंय त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। परफेक्ट। आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय। तुमच्या अंदाजाने मीठ घालायचंय। मी इथे 1.5 चमचा मीठ घालते आणि आता 2 मिनिटं आपण हे वरण व्यवस्थित मीडियम हीटवरती उकळून घ्यायचं आहे। म्हणजेच लसणाचा, कढीपत्त्याचा, टोमॅटोचा, जिरे मोहरीचा फ्लेवर जो आहे तो या डाळीमध्ये उतरेल आणि वरण अतिशय टेस्टी होईल। सो आता आपण उकळून घेऊया। विदाउट एनी टाईप ऑफ मसाला आपण हे वरण बनवलंय आणि इतकं टेस्टी झालंय काय सांगू तुम्हाला। फक्त धने पावडर वापरून आपण अतिशय चविष्ट रुचकर असं वरण आज बनवलंय आणि हे रोजच्या जेवणातलं वरण तुम्ही एकदा तरी करून बघायचंय बरं का सख्यांनो। सगळ्यात शेवटी घालूयात कोथिंबीर। गॅस बंद केल्यावर कोथिंबीर घालायची आहे म्हणजे कोथिंबीरीचा रंग हा हिरवागार राहतो। 5 लोकांना हे वरण आरामात पुरेल इतकं तयार झालंय बघा। सर्व करूया। भात जेव्हा आपण वाढतो ना तेव्हा मीठ वाढायचं आहे ताटामध्ये। पुडचटणी आहे ही लोणचं, भात आणि वरण। परफेक्ट। आणि भातावर साजूक तूप तर हवंच। मस्त झालंय वरण एकदम टेस्टी। स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच वरण, भात आणि तूप, तोंडी लावायला चटणी आणि लोणचं। बस अजून काय पाहिजे? आईच्या हातचं रोजच्या जेवणातलं टोमॅटोचं वरण आणि भात खाऊन मन तृप्त झालंय। तुम्हाला हा रोजच्या जेवणातल्या वरणाचा व्हिडिओ कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की कळवा। अजून कुठले पदार्थ रोजच्या जेवणातले तुम्हाला पाहायचे हे पण मला कळवा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही आपल्या चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनल पटापट सबस्क्राईब करायचंय। बेल आयकॉन क्लिक करून ऑलला पण क्लिक करायचं आहे म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत, मोफत आहेत, फुकट आहेत। त्यामुळे रेसिपी ही जास्तीत जास्त शेअर करायची आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आईचे किचन। बाय बाय।